नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आजकाल नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजकाल नवीनच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आहे तुमची फिजिक्सची मित्रांनो प्रश्नपत्रिका. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तर तुमच्यासाठी की नाही आता फिजिक्सचा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमच्यासाठी की नाही मराठीचा पेपर संपला. आता विद्यार्थी मित्रांनो, मराठीचा पेपर झाल्याच्या नंतर आता पुढचा पेपर मित्रांनो तुमचा फिजिक्सचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्सचा पेपर आहे, मग तुम्हाला फिजिक्सच्या पेपरमध्ये कोणते क्वेश्चन विचारले जातील हा तुमचा डाऊट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर मी प्रश्नपत्रिका ओपन केलेली. ही प्रश्नपत्रिका मित्रांनो ऑफिशियलरित्या बोर्डाना डिकीने मित्रांनो पाठवलेली आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला डिकीन सर्व माहिती मी समजून सांगणार आहे की कोणता क्वेश्चन मित्रांनो किती मार्कांसाठी असणार आहे आणि विद्यार्थ्यांनो कशा प्रकारे तुमचा डिकीन पेपर पॅटर्न असतो, कोणकोणते क्वेश्चन किती मार्कांसाठी असतात आणि किती सेक्शन असतात आणि विद्यार्थ्यांनो टाईम किती मिळतो, कसा लवकरात लवकर हा पेपर सोडवायचा, कारण सर्वात टफ पेपर मित्रांनो फिजिक्सचा असतो. आणि यामध्ये मित्रांनो विद्यार्थ्यांना फक्त किती गुण मिळतात मित्रांनो 70 मार्काचा पेपर आहे. विद्यार्थी फक्त मित्रांनो 30 मार्काचा सुद्धा डिगिन पेपर लिहू शकत नाही, एवढा अवघड पेपर मित्रांनो हा असतो फिजिक्सचा. आणि सर्वात मित्रांनो अवघड पेपर म्हणजे विद्यार्थ्यांना जर कोणताही जात असेल तर तो म्हणजे मित्रांनो फिजिक्स. आणि फिजिक्स मित्रांनो सर्वात अवघड विषय जरी असला तरी तो तुम्हाला डिगिन सोपा जाणार आहे. आणि विद्यार्थ्यांनो एकदम कमी वेळेमध्ये तुम्ही हा पेपर पूर्ण 70 मार्कांचा लिहिणार आहात. कशाप्रकारे संपूर्ण माहिती मी सांगतो. फक्त सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर्फे मिळणार नाही. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब काल लाल बटनावर क्लिक करा, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. म्हणून एकही विद्यार्थ्यांचं काम आहे सर्वांनी आत्ताच खाल्ली लाल बटनावर क्लिक करायचं, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे. अपेक्षा करतो की सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, नाही केलं तर लवकरात लवकर करून द्यायचं आहे, कारण तुम्हाला देखील सर्व अपडेट मित्रांनो सर्व पेपरविषयी सर्व माहिती मिळणार आहे. स्टडी मटेरियल नोट्सही प्रोव्हाइड केली जाणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला. टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, त्या लिंकला क्लिक करून फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो सर्व PDF प्रोव्हाइड केले जात असतात, सर्व प्रश्नपत्रिका प्रोव्हाइड केले जात असतात, सर्व नोट्सही प्रोव्हाइड केले जात आहे. भरपूर विद्यार्थी जॉईन झाले, तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनल जॉईन होऊ शकतात आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. तर बघा मित्रांनो, तुमचा जास्त वेळ मी घेणार नाही, डायरेक्ट मेन टॉपिकवरती तो संपूर्ण माहिती सांगतो. तर बघा फिजिक्सचा मित्रांनो हा पेपर आहे, तुम्हाला डिकीन टाईम बघून घ्या. 3 घंट्याचा मित्रांनो तुम्हाला डिकीन टाईम मिळतो. आणि मित्रांनो किती मार्क्स मिळतात तुम्हाला डिकीन, आणि 70 मार्काचा मित्रांनो तुमचा डिकीन पेपर असतो, टोटल 70 मार्काचा. बाकी तुमचे पेपर झाले मित्रांनो इंग्लिश, हिंदी आणि मराठी, किती गुणांचे होते मित्रांनो 80 गुणांचा तुमचा पेपर होता. आणि हा पेपर मित्रांनो 70 गुणांचा आहे, म्हणजेच तुम्हाला डिकीन प्रॅक्टिकलला किती गुण मिळतात, प्रॅक्टिकलला मित्रांनो तुम्हाला डिकीन 30 गुण, प्लसमध्ये मित्रांनो तुमच्या डिकीने हे 70 गुण. किती गुण झाले विद्यार्थ्यांनो, जवळजवळ तुम्ही बघितलं तर 100 तुमच्या डिकीने गुण ह्या डिकीने होतात. आणि विद्यार्थ्यांनो म्हणजेच काय, फिजिक्स हा सब्जेक्ट तुमचा 100 गुणांचा आहे. आता बघा मित्रांनो, ह्यामध्ये तुम्हाला जनरल इन्स्ट्रक्शन दिले जाते, अशा प्रकारे प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळते. त्यामध्ये तुम्हाला डिकीने मित्रांनो सर्वसाधारण सूचना दिल्या जातात, त्याला जनरल इन्स्ट्रक्शन म्हणतात. तर बघा पहिल्या डिकीन सूचना अशी आहे, सेक्शन नंबर 1, म्हणजे यामध्ये तुम्हाला किती सेक्शन असतात तुम्ही बघू शकता, सेक्शन 4 असतात. ठीक आहे, किती सेक्शन असतात, 4 असतात. सेक्शन 1, सेक्शन 2, सेक्शन 3, सेक्शन 4, म्हणजेच मित्रांनो सेक्शन नंबर 1, सेक्शन नंबर 2, सेक्शन नंबर 3, सेक्शन नंबर 4. आता यामध्ये मित्रांनो कसे क्वेश्चन असतात हे अगोदर समजून घ्या. तर बघा मित्रांनो सेक्शन नंबर 1 मध्ये क्वेश्चन नंबर 1 असतो, क्वेश्चन नंबर 1 म्हणजे प्रश्न क्रमांक 1. यामध्ये मित्रांनो काय असतात, तर तुम्हाला डिकीने 10 मित्रांनो मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारले जातील, म्हणजेच काय, तर 10 मित्रांनो तुम्हाला डिकीने रिकाम्या जागा विचारल्या जातील, म्हणजेच काय मित्रांनो MCQ, त्याला आपण डिकीने मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणतो. ठीक आहे, तर मित्रांनो 10 तुम्हाला ठिकाणी MCQ दिले जातील. या MCQ साठी मित्रांनो प्रत्येक MCQ साठी किती मार्क असणार आहे, 1 मार्क असणार आहे. बघा 1 मार्क इच, म्हणजेच प्रत्येक MCQ साठी मित्रांनो तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे. किती मार्कांचे मित्रांनो MCQ असतील, 10 मार्कांचे, कारण मित्रांनो 10 MCQs, म्हणजेच मित्रांनो 10 मार्क तुम्हाला ठिकाणी मिळणार आहे, कारण 1 MCQ मित्रांनो 1 गुणांसाठी, म्हणजेच 10 MCQ 10 तुम्हाला ठिकाणी गुण मिळतील. नंतर मित्रांनो बघा यामध्येच सेक्शन एमध्येच मित्रांनो क्वेश्चन नंबर 2 असतो. क्वेश्चन नंबर 2 मित्रांनो कोणता असतो, तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन असतात. शॉर्ट आन्सर टाईप मित्रांनो क्वेश्चन लिहायचे, म्हणजे 1-2 वाक्यामध्ये तुम्हाला मित्रांनो त्या प्रश्नांच्या ठिकाणी उत्तर लिहायचे असतात. आता यामध्ये मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला किती 8 क्वेश्चन ठिकाणी लिहायचे असतात. किती मित्रांनो, कंटेन्स 8 व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप ऑफ क्वेश्चन्स कॅरिंग 1 मार्क इच, म्हणजे तुम्हाला मित्रांनो 8 ठिकाणी क्वेश्चन लिहायचे असतात. आणि प्रत्येकसाठी मित्रांनो किती मार्क असतो, म्हणजे तुम्हाला किती मित्रांनो 1 गुण या ठिकाणी प्रत्येक प्रश्नासाठी मिळतो. म्हणजे 1 वाक्यामध्ये तुम्ही उत्तर लिहितं जसे मराठीमध्ये, तसंच मित्रांनो तुम्हाला ह्यामध्ये 1 वाक्यामध्ये उत्तर लिहायचं असतं, त्यात तुम्हाला किती मित्रांनो 1 गुण मिळतो. नंतर मित्रांनो सेक्शन बी स्टार्ट होतो. सेक्शन बी मध्ये मित्रांनो क्वेश्चन नंबर 3 पासून देखील स्टार्ट होतो. तर बघा मित्रांनो
क्वेश्चन नंबर 3 पासून तर क्वेश्चन नंबर 14 पर्यंत मित्रांनो सेक्शन नंबर बी असतो, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 पासून तसे क्वेश्चन नंबर 14 पर्यंत सेक्शन नंबर 3 असतो. यामध्ये मित्रांनो जवळजवळ 12 म्हणजेच मित्रांनो 12 शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन तुम्हाला किती लिहायचे असतात आणि विधी मित्रांनो दिलेले असतात, त्यापैकी तुम्हाला किती लिहायचे मित्रांनो फक्त 8च लिहायचे असतात. जसं तुम्ही यामध्ये 8 लिहिलं तसं मित्रांनो तुम्हाला यामध्ये फक्त 8 लिहायचे असतात. म्हणजेच मित्रांनो किती, तर तुम्हाला किती मित्रांनो फक्त 8 लिहायचे आणि 8 लिहायचे म्हणजेच मित्रांनो एक जो प्रश्न आहे तो एक प्रश्न तुम्हाला किती गुणांचा असेल, 2 गुणांचा एक प्रश्न असतो. म्हणजेच मित्रांनो तुम्ही 8 प्रश्न सोडवले तर तुम्हाला की मित्रांनो 8 × 2 किती होतात मित्रांनो 16, म्हणजे 16 गुण तुम्हाला किती मिळतात सेक्शन बी मध्ये. नंतर तुम्ही जर खाली स्क्रोल केलं तर सेक्शन नंबर सी स्टार्ट होतो. सेक्शन नंबर सी तुम्ही किती बघू शकता, तुम्हाला किती पाहायला मिळतो सेक्शन नंबर सी स्टार्ट होतो. सेक्शन नंबर सी मध्ये मित्रांनो जवळजवळ तुम्ही बघितलं क्वेश्चन नंबर 15 पासून ते क्वेश्चन नंबर 26 पर्यंत मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात आणि यामध्ये सुद्धा मित्रांनो 12 शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन असतात आणि मित्रांनो प्रत्येकसाठी आणखी 3 गुण तुम्हाला असतात. किती गुण असतात मित्रांनो, 3 गुण. यामध्ये तुम्हाला 2 गुण मिळतात सेक्शन नंबर बीमध्ये आणि सेक्शन नंबर सीमध्ये मित्रांनो प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 3 गुण असतात. किती, प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला किती 3 गुण असतात. किती लिहायचे असतात मित्रांनो, 8 लिहायचे असतात. म्हणजे किती, 8 × 11 = 24, म्हणजे तुम्हाला किती मित्रांनो 24 गुण आणखी मिळतात. नंतर तुम्ही जर खाली स्क्रोल केलं तर सेक्शन नंबर डी स्टार्ट होतो. सेक्शन नंबर डी सर्वात लास्ट मित्रांनो हा सेक्शन आहे. ह्या सेक्शन नंबर डीपर्यंत तुम्ही पोहोचलात आणि क्वेश्चन नंबर 31 जर तुम्ही अटेंड केला, समजून जायचं की तुमचा पेपर पूर्ण झाला, ठीक आहे. तर बघा ह्यामध्ये क्वेश्चन नंबर 27 स्टार्ट होतात. तर मित्रांनो क्वेश्चन नंबर 31 मित्रांनो हा सेक्शन आहे आणि मित्रांनो ह्यामध्ये तुम्हाला 5 लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन आणखी मित्रांनो लिहायचे. किती मित्रांनो, 5 दिले असतात. किती, 5 दिले असतात. 5 तुम्हाला किती लिहायचे, फक्त 4च लिहायचे. म्हणजेच मित्रांनो किती गुण तुम्हाला झाले, तर मित्रांनो तुम्ही आणखी बघू शकता, तुम्हाला किती मित्रांनो सॉरी 3च लिहायचे. किती मित्रांनो, 3च तुम्हाला आणखी लिहायचे. म्हणजेच काय विद्या मित्रांनो, तर तुम्हाला आणखी सांगितल्याप्रमाणे फक्त 3च आणखी तुम्हाला क्वेश्चन लिहायचे. किती दिले असतात तुम्हाला मित्रांनो, जवळजवळ 5 ऑप्शन दिले असतात तुम्हाला. 5 तुम्हाला आणखी 3च लिहायचे आणि प्रत्येक प्रश्न मित्रांनो किती गुणांसाठी असतो, जवळजवळ मित्रांनो तुम्हाला आणखी 4 मार्कांसाठी असतो. म्हणजेच 3 प्रश्न लिहायचे बरोबर, तुम्ही जर 4 केले तर मित्रांनो 3 × 3 = 3, 3 × 3 = 9, 3 × 3 = 3, म्हणजे 4 × 4 = 34, 12 गुण तुम्हाला आणखी मिळतात. म्हणजेच विद्यार्थ्यांनो सेक्शन नंबर डी मध्ये तुम्हाला आणखी 12 गुण मिळतील. म्हणजेच विद्यार्थ्यांनो सांगायचं असं आहे की सेक्शन नंबर 1 मध्ये मित्रांनो तुम्हाला 2 क्वेश्चन असतात. क्वेश्चन नंबर 1, 2 यामध्ये मित्रांनो तुम्हाला आणखी पहिला क्वेश्चन असतो 10 प्रश्न, दुसरा क्वेश्चन नंतर तुम्हाला 8 क्वेश्चन लिहायचे. सेक्शन नंबर बीमध्ये किती तुम्हाला क्वेश्चन लिहायचे, 8 क्वेश्चन लिहायचे. सेक्शन नंबर डीमध्ये मित्रांनो तुम्हाला किती क्वेश्चन लिहायचे, 8 क्वेश्चन लिहायचे आणि सेक्शन नंबर डीमध्ये मित्रांनो तुम्हाला फक्त 3च प्रश्न लिहायचे, अटेम्प्ट एनी 3. तुम्ही बघू शकता. आता डायरेक्ट तुम्हाला मी संपूर्ण माहिती दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल. यामध्ये मित्रांनो 5 सूचना आहे. यूज ऑफ लॉग टेबल हिज अलो, यूज ऑफ कॅल्क्युलेटर हिज नॉट अलो. म्हणजेच काय, तर तुम्हाला मित्रांनो लॉग टेबल मिळालं असतो तुम्हाला आणखी माहिती आहे लॉग टेबल म्हणजेच काय, तर लॉग टेबल तुम्हाला किनी अलाउड असतं मित्रांनो त्या ठिकाणी घेऊन जायला परीक्षे सेंटरमध्ये. पण मित्रांनो तुम्ही कॅल्क्युलेटर घेऊन जाऊ शकत नाही, कॅल्क्युलेटरचा इस्तेमाल तुम्हाला की मित्रांनो करता येणार सांगितलेलं आहे. नंतर बघा मित्रांनो तुम्हाला आणखी सांगितलं 6 सूचना. तुम्ही जर बघितलं फिगर्स टू द राईट इंडिकेट फुल मार्क्स, तुम्ही आणखी बघू शकता तुम्हाला फुल मार्क्स मिळणार आहे. नंतर यामध्ये 7 सूचना अशी आहे, फॉर इच MCQ करेक्ट आन्सर मस्ट बी रिटन अलॉंग विथ इट्स अल्फाबेट. म्हणजेच काय, तर ज्यावेळेस मित्रांनो तुम्ही MCQ लिहता त्यावेळेस मित्रांनो जे ऑप्शन असेल त्या ऑप्शन A असेल, B असेल, C असेल, तर तुम्हाला ते अल्फाबेटसुद्धा आणखी द्यायचे, तेव्हा तुम्हाला आणखी गुण मिळतील. नंतर तुम्ही जर खाली स्क्रोल केलं तर आणखी सेक्शन नंबर 1 स्टार्ट होतो. तुम्ही बघू शकता आता आपण आणखी पेपरला सुरुवात करणार आहोत. तर सेक्शन नंबर 1 तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. क्वेश्चन नंबर 1 आहे. क्वेश्चन नंबर 1 मध्ये मी तुम्ही जर बघितलं क्वेश्चन नंबर 1 अडकिनी स्टार्ट झालं आहे. ह्यामध्ये मित्रांनो पहिल्या अडकिनी क्वेश्चन आहे, तुम्ही बघू शकता पहिला क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन आहे, नंतर मित्रांनो तिसरा क्वेश्चन आहे. म्हणजे असे तुम्हाला किनी क्वेश्चन अडकिनी मिळतात, तुम्ही अडकिनी बघू शकता, तुम्हाला किनी पाहायला मिळणार आहे. बघा क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 सॉरी क्वेश्चन नंबर 1 मित्रांनो एक पार्ट असे पहिलं ऑप्शन आहे, नंतर दुसरं ऑप्शन तुम्हाला किनी मिळतं, तिसरं ऑप्शन मिळतं. तुम्ही खाली स्क्रोल करत गेला तर तुम्हाला किनी मित्रांनो जवळजवळ 10 ऑप्शन मिळतात, तुम्ही किनी बघू शकता. म्हणजे तुम्हाला किनी 10 प्रश्न आणखी विचारले जातात क्वेश्चन नंबर 1 मध्ये. आता 10 MCQ विचारले तर 10 MCQ तुम्हाला मित्रांनो 10 गुण मिळतात. म्हणजेच मित्रांनो सेक्शन नंबर 1 तुम्ही जर बघितलं सेक्शन नंबर ए मध्ये क्वेश्चन 1 याचे तुम्हाला किनी 10 गुण मिळतात. तुम्ही बघू शकता हे 10 गुण तुम्हाला मित्रांनो खूप महत्त्वाचे. आता मध्ये मित्रांनो तुम्हाला अशी MCQ विचारली जाईल. बघा अशी एखादी MCQ असेल, तुम्ही बघू शकता ह्यामध्ये तुम्हाला आणखी 4 ऑप्शन दिले जाईल, A, B, C, D. हे 4 ऑप्शन तुम्हाला कोणत्याही मित्रांनो एक ऑप्शन जे करेक्ट असेल ते तुम्हाला किती निवडायचे, तुम्ही बघून घ्या. अशा प्रकारे तुम्हाला किती प्रश्नपत्रिका येणार आहे. तुम्ही आणखी बघू शकता कशा प्रकारे क्वेश्चन विचारले विद्यार्थ्यांना, कशा प्रकारे किनी क्वेश्चन मित्रांनो बोर्ड आणखी तयार करतं आणि कशा प्रकारे मित्रांनो प्रश्नपत्रिका येत असते, ठीक आहे. तर तुम्हाला 10 गुण मिळाले. आता यामध्ये मित्रांनो क्वेश्चन नंबर 2 स्टार्ट होतो. क्वेश्चन नंबर 2 म्हणजे मित्रांनो तुम्हाला 8 गुण मिळतात, कारण मित्रांनो तुम्हाला फक्त 8च प्रश्न सोडवायचे.
तुम्ही बघू शकता, एक असेल, दोन असेल, तिसरं असेल, चौथं असेल, पाचवा असेल, सहावा असेल, सातवा असेल, आठवा असेल, आठ प्रश्न तुम्हाला सोडायचे. जर तुम्ही ह्या ठिकाणी चारच सोडवले तर तुम्हाला ठिकाणी चारच गुण मिळतील. जर तुम्ही ठिकाणी मित्रांनो पाच सोडवलं तुम्हाला ठिकाणी फक्त पाचच गुण मिळतील. तेही मित्रांनो क्वेश्चनचे आन्सर या ठिकाणी बरोबर असणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला गुण मिळतील. म्हणजेच हे आठ गुण प्लस म्हणजे मित्रांनो दहा गुण, किती गुण झाले, अठरा तुमच्या ठिकाणी गुण या ठिकाणी मिळाले. नंतर तुम्ही जर खाली स्क्रोल केलं तर सेक्शन नंबर बी या ठिकाणी स्टार्ट होतं. सेक्शन नंबर बी मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या, कारण ह्यामध्ये तुम्हाला सोळा गुण मिळणार आहे. आता ह्यामध्ये तुम्हाला किती क्वेश्चन लिहायचे मित्रांनो, फक्त आठच क्वेश्चन लिहायचे. किती, फक्त आठच क्वेश्चन तुम्हाला की नाही सॉल्व्ह करायचे. पण ह्यामध्ये तुम्हाला किती क्वेश्चन दिले जातील बघा, एक न एक असेल, दोन असेल, तीन असेल, चार असेल, पाच असेल, सहा असेल, सात असेल, आठ असेल, नऊ असेल, दहा असेल, अकरा असेल आणि मित्रांनो बारा असेल. म्हणजेच तुम्हाला की नाही बारा क्वेश्चन दिले जातील. बारापैकी तुम्हाला कोणते मित्रांनो फक्त आठच सोडायचे, म्हणजे चार एक्स्ट्राचे तुम्हाला की नाही क्वेश्चन दिले जातील. त्यामध्ये तुम्ही हा क्वेश्चन लिहू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की हा क्वेश्चन लिहायचा नाही, मग तुम्ही हा लिहू शकता किंवा हा लिहू शकता किंवा हा लिहू शकता. तुम्हाला जो समजत असेल किंवा तुम्हाला त्याचा आन्सर माहिती असेल तो तुम्ही अडकीने लिहू शकता. आता विद्यार्थ्यांनो याचे तुम्हाला किती गुण मिळणार आहे, सोळा गुण अडकीने मिळणार आहे. आता हे सोळा गुण प्लसमध्ये मित्रांनो आपण वरती किती गुण मिळाले, अठरा गुण आपल्या अडकीने मिळाले. तुम्ही बघू शकता अठरा गुण मिळाले प्लसमध्ये मित्रांनो आपल्या हे सोळा गुण मिळाले, तुम्ही अडकीने बघू शकता. म्हणजेच मित्रांनो सेक्शन बीमध्ये तुम्हाला अडकीने सोळा गुण मिळतात. नंतर तुम्ही सेक्शन नंबर सी स्टार्ट करू शकता. सेक्शन नंबर सीमध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला बारा क्वेश्चन दिले जातील. यापैकी मित्रांनो तुम्हाला किती लिहायचे, फक्त आठच क्वेश्चन अडकीने लिहायचे आहे. किती गुण मिळतील मित्रांनो तुम्हाला की बघू शकता, तुम्हाला अडकीने चोवीस गुण ह्यामध्ये मिळणार आहे. कारण मित्रांनो प्रत्येक प्रश्न किती गुणांसाठी असणार तुमचा, हा प्रश्न मित्रांनो तीन गुणांसाठी असणार आहे. तुम्ही बघू शकता तुम्हाला की नाही पाहायला मिळतो आहे, प्रत्येक प्रश्न तुमचा ठिकाणी तीन गुणांसाठी असणार आहे. तुम्ही बघू शकता जस काय तर आठ एक आठ दोन सोळा ते चोवीस. म्हणजेच मित्रांनो प्रत्येक प्रश्न आठ प्रश्न तुम्हाला लिहायचे, त्यासाठी तुम्हाला ठिकाणी चोवीस गुण आहे. म्हणजेच मित्रांनो प्रत्येक प्रश्न हा तुमचा तीन गुणांसाठी असणार आहे. एक प्रश्न तीन गुणांसाठी असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला चांगले मार्क्स मिळवायचे चान्स आहे सेक्शन नंबर सीमध्ये. कारण मित्रांनो तुम्हाला आठ क्वेश्चन लिहायचे, आठमध्ये मित्रांनो तुम्हाला जर चोवीस गुण मिळवायचे असतील तर मित्रांनो तुम्हाला की प्रत्येक प्रश्न तीन गुणांचा आहे. म्हणजे तुम्हाला आठ क्वेश्चन लिहायचे आहे. आणि मित्रांनो सर्वात जास्त प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना ह्या सेक्शनमध्ये येत असतो. आणि सर्वात जास्त मित्रांनो का प्रॉब्लेम येतो, कारण फिजिक्सचा पेपर जो असतो त्या पेपरमध्ये मित्रांनो विद्यार्थी भरपूर लिहितात, दोन दोन पेजेस लिहितात, तीन तीन पेजेस लिहितात, तरी मित्रांनो प्रश्न संपत नाही. आणि तरीसुद्धा मित्रांनो जास्त मार्कांचा पेपर होत नाही. फक्त मित्रांनो दोन मार्कांचा प्रश्न तीन तीन पानांचा असतो, एक मार्कांचा प्रश्न अर्ध्या अर्ध्या पानांचा असतो, दोन मार्कांचा प्रश्न तीन तीन मार्कांचा प्रश्न मित्रांनो दीड दीड दोन दोन पेजेस घेत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ खूप जातो. आणि त्यामुळे विद्यार्थी फक्त तीस मार्कांचा पेपर लिहितात, काही विद्यार्थी पन्नास मार्काचा पेपर लिहितात, काही विद्यार्थ्यांनी फक्त साठ मार्काचा पेपर लिहितात, कारण त्यांना वेळच पुरत नाही. म्हणून मित्रांनो फिजिक्स हा जो विषय हा खूप अवघड जातो. आणि सर्वात टफ मित्रांनो जर कोणीही म्हटलं तर फक्त फिजिक्सचा पेपर तुम्हाला सांगितला जाईल की सर्वात टफ पेपर फक्त फिजिक्सचा जात असतो. म्हणून विद्यार्थ्यांनो तुम्हाला मी अगोदरच अडकीन सर्व सांगून देतो की कशाप्रकारे पेपर असतो, किती गुण या अडकीन तुम्हाला मिळवता येईल. आणि सर्वात चांगला मित्रांनो सेक्शन कोणता आहे, तर सेक्शन नंबर सी. या सेक्शनमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी चांगले प्रश्न लिहिले, कमीत कमी आठ प्रश्न ज्या विद्यार्थ्यांनी लिहिले सेक्शन नंबर सीमध्ये, आठच्या आठ क्वेश्चन ज्या विद्यार्थ्यांनी लिहिले सेक्शन नंबर सीमधले, त्या विद्यार्थ्याला मित्रांनो चांगले गुण मिळतात. कारण मित्रांनो ह्यामध्ये तुम्हाला चोवीस गुण मिळतात. आता मित्रांनो दोन सेक्शन तुम्हाला लिहायचे सर्वात महत्त्वाचे. पहिले म्हणजे मित्रांनो सेक्शन नंबर एक. तुम्ही बघू शकता सेक्शन नंबर ए तुम्हाला लिहायचे, याचे तुम्हाला दहा गुण मिळतात, ठीक आहे. आणि त्याच्यानंतरनं दुसरा क्वेश्चन असतो त्याचे तुम्हाला आठ गुण मिळतात, म्हणजेच ते अठरा गुण तुम्हाला मिळतील. सेक्शन नंबर सी त्याचे तुम्हाला चोवीस गुण मिळतात. आणि मित्रांनो सेक्शन नंबर डी याचे तुम्हाला की जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला की किती गुण मिळतात मित्रांनो, सेक्शन नंबर डीचे बारा गुण. जर हे तीन सेक्शन तुम्ही लिहिले तर विद्यार्थ्यांनो तुम्ही सर्वात चांगले गुणांनी पास होणार आहात. कारण मित्रांनो तुम्ही बघू शकता यामध्ये सुद्धा मित्रांनो बारा प्रश्न तुम्हाला दिले जातात सेक्शन नंबर सीमध्ये, आणि चोवीस तुम्हाला की गुण मिळतात. आणि सेक्शन नंबर डी मित्रांनो तुमचं शेवटचं सेक्शन तुम्ही बघू शकता, सेक्शन नंबर डी या ठिकाणी तुम्हाला दिलं आहे. सेक्शन नंबर डी हा सेक्शन मित्रांनो सर्वात शेवटचा आहे, याचे तुम्हाला बारा गुण मिळतात. आणि मित्रांनो ह्यामध्ये तुम्हाला फक्त तीनच प्रश्न लिहायचे असं बघा, अटेम्प्ट एनी थ्री. म्हणजेच काय, तीनच प्रश्नांची उत्तर तुम्हाला लिहायचे. पाच तुम्हाला ऑप्शन दिले जातील बघा, एक नंबर, दोन नंबर, तीन नंबर, चार नंबर, पाच नंबर. पाच क्वेश्चन तुम्हाला दिले, पाचपैकी तुम्हाला किती लिहायचे मित्रांनो, फक्त तीनच लिहायचे आहे. आणि प्रत्येक प्रश्न मित्रांनो किती गुणांसाठी असणार आहे, चार गुणांसाठी असणार आहे. तुम्हाला फक्त तीनच लिहायचे, चारचे चार दोन चार ती बारा, म्हणजेच तीन प्रश्न लिहायचे प्रत्येक प्रश्न मित्रांनो चार गुणांसाठी आहे. म्हणजेच काय, तर हा सेक्शन सेक्शन नंबर डी, सेक्शन नंबर सी आणि सेक्शन नंबर एमधले मित्रांनो कोणता, क्वेश्चन नंबर एक आणि क्वेश्चन नंबर दोन, हे जर तुम्ही सोडवले तर तुमचा पेपर अडकीने पूर्ण झाला आणि चांगल्या गुणांनी तुम्ही पास होणार हे तुम्ही निश्चित करता. फक्त मित्रांनो हे तीन सेक्शन लिहिणं महत्त्वाचं आहे. सेक्शन नंबर बी जो मित्रांनो, सेक्शन नंबर बी हा जो सेक्शन आहे यावर जर तुम्ही जास्त वेळ घालवला तर तुमचा पेपर पूर्ण होत नाही. म्हणून सेक्शन नंबर बी जो आहे लक्ष
लक्षात घ्या, सेक्शन नंबर बी जो आहे हा जो सेक्शन असतो तो यावर मित्रांनो जास्त वेळ घालायची आवश्यकता नाही आहे. हा जो सेक्शन आहे मित्रांनो हा सेक्शन तुम्ही शेवटीही लिहिला तरी चालेल, कारण मित्रांनो ह्यामध्ये 8 क्वेश्चन आहेत आणि 8 क्वेश्चन मित्रांनो किती गुणांसाठी आहे, 16 गुणांसाठी. पण हे प्रश्न मित्रांनो तुम्हाला डिकिनी लवकर येणार नाहीत, किंवा मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला डिकिनी लिहायला खूप वेळ जातो. जवळजवळ याचेही मित्रांनो एक एक पेज, दोन दोन पेज किंवा मित्रांनो अर्धा अर्धा पेजचे एक एक क्वेश्चन असतो. आता बघा ह्यामध्ये डिफाईन सांगितलं म्हणजेच काय डेफिनेशन दिलं आहे तुम्ही बघू शकता. याचे मित्रांनो दोन डेफिनेशन लिहायचे, एच एक लिहायचे, एच एक लिहायचे. किती गुणांसाठी मित्रांनो, दोन गुणांसाठी. म्हणजेच काय तर याचा एक गुण मिळेल, याचा एक गुण मिळेल. आता याची जर तुम्ही डेफिनेशन लिहायला गेलं तर मित्रांनो जवळजवळ अर्धा पान लागेल. याचे डेफिनेशन लिहायला गेलं तुमच्या ठिकाणी अर्धा पान लागेल, म्हणजेच जवळजवळ मित्रांनो अर्धा पेजचा विचार केला तर तुमचा एक पेज ह्यामध्ये जातं आणि किती गुण मिळतात, दोन गुण. आणि तोच जर वेळ तुम्ही सेक्शन सीसाठी दिला तर मग मित्रांनो ह्यामध्ये तुम्हाला एक प्रश्न मित्रांनो तीन गुणांसाठी असतो, आठच क्वेश्चन लिहायचे असतात. पण मित्रांनो ह्यामध्ये तुम्हाला चांगले गुण मिळतात. म्हणून सेक्शन सी लक्षात घ्या, सेक्शन सी, सेक्शन डी आणि मित्रांनो सेक्शन नंबर एमधला मित्रांनो क्वेश्चन नंबर एक आणि क्वेश्चन नंबर दोन हे दोन्ही लिहायचे आहेत, तेव्हाच तुमच्या ठिकाणी मार्क वाढतील. नाहीतर मग मित्रांनो तुमचा पेपर अपूर्ण राहील आणि तुम्ही म्हणाल की सर वेळ संपला, सर ठिकाणी पेपर पूर्ण झाला नाही. कारण फिजिक्स असा पेपर आहे मित्रांनो की ह्यामध्ये तुम्हाला भरपूर जास्त लिहावं लागतात. ज्याला जास्त स्पीड असेल तो ठिकाणी चांगला आणि पास होतो, फक्त मित्रांनो लिहिता आलं पाहिजे. म्हणून एकच विचार ठेवायचा की अक्षर तुमच्या ठिकाणी चांगलं आलं तर ठीक, नाही आलं तर फक्त पेपर पूर्ण करण्यावर भर द्या. आणि मित्रांनो प्रश्नाचं उत्तर लिहिताना व्यवस्थित काळजी घ्या की प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे की चुकीचं आहे, नाहीतर भरपूर विद्यार्थी चुकीचं उत्तर लिहितात आणि भरपूर पेज लिहितात त्याला काही अर्थ नाही. प्रश्नाचं उत्तर लिहिताना बरोबर आहे की नाही हे चेक करायचं आहे आणि बरोबर जर असेल तर मग मित्रांनो प्रश्न पूर्ण लिहायचा, उत्तर पूर्ण लिहायचं आणि विद्यार्थ्यांनो तुम्हाला देखील चांगले गुण मिळतील. तर अशा प्रकारे तुमच्या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी तुमचा पेपर पॅटर्न तुम्हाला देखील सांगितलेला आहे आणि तुमचा पेपर मित्रांनो अशा प्रकारे असणार आहे. तुम्ही बघू शकता असे तुम्हाला किती क्वेश्चन विचारले जातील. तर विद्यार्थ्यांनो ही प्रश्नपत्रिका तुम्हाला हवी असेल तर मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला ही प्रश्नपत्रिका प्रोव्हाइड करणाऱ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली, त्या लिंकला क्लिक करून फ्री मध्ये टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्या ठिकाणी तुम्हाला ही प्रश्नपत्रिका मी प्रोव्हाइड करतो, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करा आणि संपूर्ण अभ्यास करून घ्या. आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करा, कारण तुम्हाला सर्व अपडेट मित्रांनो फ्रीमध्ये मिळणार आहे पुढील पेपरबाबत. म्हणून त्या अपडेट सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.